पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. गेल्या अनेक दिवसापासून अनेक माणसं आपल्या गावापर्यंत आपल्या भागापर्यंत येताना आपण बघितलेले आहेत, त्या ठिकाणी पाहिले आहेत. आणि म्हणून कुणी जाणून बुजून त्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून टीका टिप्पणी त्या ठिकाणी खालच्या पातळीला जाऊन टीका करून शेतकरी सभासदांच्या मध्ये संभ्रम अवस्था दिशाभूल पसरव यांची भूमिका गेल्या अनेक दिवसापासून काही मंडळींच्या कडून जाणून बुजून त्या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून या साखर कारखान्याचा इतिहास या अगोदरच्या अनेक मान्यवरांनी त्या ठिकाणी बोलताना सांगितलं की 1979-80 या साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम पार पडत असताना मग कैलासवासी औदुंबरांचा काळ असेल, त्यानंतर कैलासवासी वसंतदादांचा काळ असेल, आणि त्यानंतर 2002 ते 2020 हा कैलासवासी नानांचा काळ, इथल्या तमाम वडीलधारी शेतकरी बंधू त्या ठिकाणी बंधूंनी जवळून बघितलाय, अनुभवलाय. आणि म्हणून या अण्णांच्या काळात असणारी सभासदांची संख्या असेल, त्यानंतर कैलासवासी दादांच्या काळात असेल, आणि त्यानंतर कैलासवासी नानांच्या काळात दादांनी नानांनी त्या ठिकाणी खुलं सभासदत्व देऊन या साखर कारखान्याचा मालक होण्याची जबाबदारी इथल्या शेतकरी सभासदांच्या वरती देण्याची भूमिका पार पाडली. आणि म्हणून बंडी शेगावमधल्या गावातल्या सभासदांची संख्या तुम्ही तपासली तर पूर्वीच्या काळातली सभासद संख्या तुम्ही तपासून बघा. आणि म्हणून सुरुवातीच्या काळात 3-3.5 हजार शेतकरी सभासदांचा हा साखर कारखाना कैलासवासी दादांनी 6 हजार त्या ठिकाणी सभासद वाढवण्याची भूमिका घेतली. आणि त्यानंतर जवळजवळ 18 ते 19 हजार शेतकरी सभासद नानांच्या माध्यमातून वाढवण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली. आणि कोणा सभासदत्व देत असताना त्या शेतकरी सभासदांच्या अडचणी असतील, संकट असतील, आर्थिक असतील, कोणतेही सुखदुःखांचे प्रसंग असतील, त्या प्रसंगामध्ये धावून येण्याची सोडवण्याची भूमिका नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडली. आणि म्हणून हा इतिहास सांगत असताना मुळात या सरकारी साखर कारखान्याची माझ्यावरची जबाबदारी, नानांच्या अचानक जाण्यामुळे ज्यावेळी दुःखाचा प्रसंग माझ्यावरती कुटुंबावरती आणि आपल्या सर्वांच्यावरती त्या दरम्यान होता, त्यावेळी मी या साखर कारखान्याचा चेअरमन 21 डिसेंबर 2020 ला माझ्यावरती या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.